सामना होता 27 धावसंख्येचं लक्ष्य रोखायचं होतं आणि अखेर मनोज पाथर अँड कंपनी ने टार्गेट इथे रोखलं। गोलंदाजांची चांगली कामगिरी, उमरोली टीमला इथे परास्त व्हावं लागलं आणि मॅच मध्ये मात्र निसटता विजय मिळवून संघ बिरवाडी जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे द्वितीय फेरीमध्ये। अभिनंदन, खूप सारा शुभेच्छा असेल मनोज पाथर अँड टीमला, ज्या पद्धतीने फाइट गेली शेवटच्या बॉल पर्यंत, मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आणि स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक वेगळा रेकॉर्ड आपल्या नावावरती करत असताना संघ जयनमान बिरवाडी, वेल प्ले बॉयज। दुसरी लढत सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या भेटीला येते, एका बाजूला वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव आणि त्यांना फाइट करतोय संघ तुळई। पाच ओव्हरची मॅच आहे, थोडंसं फास्ट खेळायचंय, दोन्ही संघाच्या संघटनांना सूचना आहे थोडी घाई करायची आपण। नक्कीच सलामीला फलंदाजी पाहतोय आपण, उल्लास आणि प्रफुल ही मैदानामध्ये जोडी, स्ट्राईक उल्लास आणि नॉन स्ट्राईकला असेल तर प्रफुल। तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निकेशला, नक्कीच पहिला चेंडू फ्लोर लेंथचा चेंडू होता, चेंडू नक्कीच डीप बॅकवर्ड स्पेअरला जातोय आणि पाहूया किती धावा येत आहेत। एक सिंगल सेकवडली जाईल तुलिया संघाच्या माध्यमातून, प्रफुल आणि उल्लासची ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपण इथे पाहतोय। तर गोलंदाजी मार्कवर असेल तो निकेश, पहिला चेंडू या सामन्याचं चित्र पाहतोय आपण। धावसंख्या स्कोरबोर्डवर एक या अंकावर नक्कीच खातं ओपन अकाउंट केलं जात आहे, धावसंख्या पाहतोय राईट मोर द विकेट साठी। गोलंदाजी मार्कवर उल्लासला पुन्हा जाऊया आमच्याच या समालोचन कक्षामधून निकेशच्या माध्यमातून। तर आता प्रफुल असेल सलामीला फलंदाज, स्ट्राईक रोटेट करेल, नक्कीच एक सिंगलच्या मदतीने नक्कीच उल्लासचं खातं ओपन केलं जात आहे, संघाचा अकाउंट ओपन होत आहे राईट मोर द विकेट। हो नक्कीच खूप सुरेख चेंडू, नक्कीच आपल्या व्हेरिएशनचा वापर केला, पहिला फुलर लेन चेंडू आता बघितलं तर गुड लाईन स्पॉट मध्ये चेंडू होता, थोडासा रफ्तार होती चेंडू, नक्कीच मला वाटतं पिचिंग झाल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली। नक्कीच सिंगल्स एक सिंगल त्यानंतर कमबॅक करतोय हा गोलंदाज, दोन चेंडूंचा खेळ इथं पाहायला मिळाला, नक्कीच एक सिंगल्सच्या मदतीने खातं अकाउंट ओपन झालेलं आहे आणि धावसंख्या पाहतोय ती या तुलई संघाची बिनबाधे। हो नक्कीच स्लाइस केलाय चेंडूला, कार्पेट शॉट मी म्हणेल आणि नक्कीच एक सिंगल्स पुन्हा पाहायला मिळतीये, एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या पाहायला मिळतीये स्कोरबोर्डवर दोन ह्या अंकावर बिनबाद दोन। खूप सुरेख निकेतचं षटक पाहायला मिळालंय, अप्रतिम आपली डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी मी म्हणेल म्हणता येणार नाही, स्लाइस केलं फलंदाजाने, नक्कीच कार्पेट शॉट रिलीज केलं एका धावेसाठी, धावसंख्या दोन ह्या अंकावर जाऊन विसावते। नक्की सुरेख
टप्प्यावर गोलंदाजी होती है, कारण बैक टू बैक दोन जर चेंडूचा विचार केला तर खरोखर ऑफ कटर चे लेंथ होती या गोलंदाजाची निकेची, नक्कीच दोन चेंडू डॉट डेवरी पाहायला मिळाली, खरोखरच आपला रिदमचा फुटवर्कचा वापर करतोय आणि दोन चेंडूचा जर विचार केला तर ऑफ कटरच्या दिशेने गेलेले चेंडू, निर्धाव चेंडू हे संघाला पाहायला मिळालेत, प्रेक्षकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद मिळतो ह्या गोलंदाजाला निकेशला, गुड बॉलिंग असं केलं जातंय, नक्कीच त्याची उत्कंठ शिकायला पोहोचते. जाऊया राइट मोर द विकेट, हो फ्लोर लेंथचा चेंडू आणि नक्की चेंडू हवेमध्ये, शतरक्षक जज करेल का, ओ सीट आउट, पहिला विकेटचं पतन झालंय बॅक टू पॅव्हिलियन उल्हास, फ्लोर लेंथचा चेंडू, चेंडू बॅकच्या रिदम मध्ये पाहिजे तेवढा ताकदीचा आला नाही मी म्हणेल, आणि नक्कीच एक विकेट बहाल केली जातीये निकेटच्या गोलंदाजीवर, सुरेख कमबॅक करतोय कारण दोन चेंडू ज्यावेळी ऑफ कटर रिलीज केले होते त्यानंतर पुन्हा एक चौथा चेंडू असेल मी म्हणेल त्याच्या स्पेल मधील, आणि फ्लोर लेंथचा चेंडू होता बघा, आतापर्यंत चार चेंडू मी म्हणेल दिपवीर त्याने रिलीज केले, सॉरी पाच चेंडू रिलीज केले, प्रत्येक चेंडूची व्हेरिएशन वेगळ्या प्रकारे त्याने अँगलने युज केली होती आणि नक्कीच त्याचा त्याला पुरेपूर वापर करताना स्वतःला फायदा होतोय. फ्लोर लेंथचा चेंडू होता, थोडीशी गती कमी केली होती चेंडूची आणि नक्कीच चेंडू हवेमध्ये मिडविकेटच्या दिशेने इनफील्ड मध्ये शत्रक्षण आउटफील्ड मध्ये त्याला कव्हर करतोय कॅरी करतोय, विकेट बहाल केली जाते. तत्पूर्वी जाऊया निकेटच्या गोलंदाजीवर राईट आर्म ऑफ द विकेट साठी, तदनंतर विचार केला तर नवीन फलंदाज इनॅट क्रमांक तीन नंबरला संजय, हो नक्कीच शपल येऊन खेळलेत परंतु दुसरे विकेटचं पतन झालं असतं, स्वतःला शपल करू शकले नाहीत मी म्हणेल, सॅटिस्फाय झाले असते विकेट परंतु ती अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळेल, खूप सुरेख चेंडू आणि सुरेख झेल होता परंतु निकेटची गोलंदाजी नक्कीच दाद द्यावी लागेल. पहिलं षटक समाप्त होते, सहा चेंडू आणि धावसंख्या स्कोरबोर्ड पाहतोय, फक्त आणि फक्त दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी जाऊया एक सदाबहार संगीत, गोलंदाज पहिला निकेश तदनंतर विचार केला तर दुसरे षटक मार्गस्थ असेल निलेश, एकच नावाची दोन माणसं, एकच नावर अशीची दोन माणसं बघा, ज्या वेळेला पाच सहा चेंडू येते निर्धास्त बघितले पहिल्या षटकाचा विचार केला तर दोन विकेट आणि दोन रन्स आणि निकेश निलेश, पहिले षटक निकेश तदनंतर निलेश, आता पाहूया समोर लाईनकडून दोन्ही बाजूनी इथे मारा केला जातोय, या धावपट्टीचा वापर केला जातोय, या डोंगर नव्या गावामध्ये खूप सुसज्ज असं दिमागदार आयोजन कल्पक संयोजन प्रशिस्त मैदान आणि माणसांनी भरलेलं क्रीडांगण सर्व काही सांगून जात आहे, इथं फक्त आणि फक्त क्रिकेटची रणधुमाळी एन्जॉय केली जाते. जाऊया मैदानामध्ये राईट आर्म मारतो विकेट साठी, पहिला चेंडू असेल का लेफ्ट आर्म साठी असेल तर जाऊया मला मी म्हणेल राईट आर्म राईट आर्म ऑर द विकेट आणि नक्कीच खूप सुरेख चेंडू निर्धाव चेंडू, दोन धावा, थोडस जेर बंद केलं जात आहे फलंदाजाला आणि नक्कीच आपल्याला इथं प्रत्यय येतोय, काय डॉट डिलिव्हरी केली जाते खरोखरच आपल्या वेगाचा महामेरू मी म्हणेल निकेश, पहिल्या चेंडूवर वेग होते रफ्तार होते आणि नक्कीच चेंडू दोन धावा, धन्यवाद दादा तीन खूप सुरेख एक्झिट केलाय फटक्यात दिशा दिली आणि नक्कीच पाहूया किती धावा येतात, एक खेळले सिंगल दुसरी धावेला आकार दिला जातोय, नक्कीच गुड बॅटिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली आपल्याला, नक्कीच दोन धावा इथं एकवटल्या जात आहेत, दोन धावेच्या रूपाने धावसंख्या पाच या अंकावर पाहायला मिळतीये, स्वतःला सिद्ध करण्यासाठी फटक्यात नजाकत होती बॉटम एमचा वापर केलाय, दोन धावा इथं एकवटल्या जात आहेत. पूर्ण चेंडूला स्लाइस केलाय चेंडू अप्रतिम बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने शत्ररक्षण इनफील्ड मध्ये
जज करतोय. तत्पूर्वी एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळाली. पुन्हा एक या एकच्या रूपाने सहा अंकावर दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये चालला. पुन्हा एक संत गतीने चाललेला सामना. पहिला सामना सुद्धा एन्जॉय केला प्रेक्षक वर्गांनी. 27 धावांचं आव्हान असताना टार्गेट अचीव केले. मी म्हणेल ते बिरवाडी संघानं, मनोज पाथरे अँड कंपनी. खरोखर काय कला कौशल्य नैपुण्य दाखवलं तीच परिस्थिती पाहायला मिळते. पहिलं षटक आता लावतं निकेशनं, तदनंतर निलेश पाहतोय तीच गोलंदाजी होतीये. नक्कीच एक माफक आव्हान पुन्हा या मैदानामध्ये पाहायला मिळते. धावपट्टी मी म्हणेल गोलंदाजीसाठी तर अनुकूल ठरतीये या मैदानामध्ये आजच्या दिवसासाठी. ओ वॉट ऑफ डिलिव्हरी! खरोखरच काय गोलंदाजी केली जाते. नक्कीच आपल्या भात्यातील अश्र इथं ब्रह्माश्र टाकताना गोलंदाज. आणि सकाळचा विचार केला तर पहिला सामना, त्यानंतर दुसरा सामना, दोन्ही सामन्याचा विचार केला तर गोलंदाजाचाच इथं वर्चस्व पाहायला मिळालंय. फलंदाजी थोडीशी अडखळत पाहायला मिळतीये. तर जाऊया मैदानामध्ये. राईट मोड दो विकेट साठी पुन्हा एक नवीन चेंडू घेऊन येईल निकेश निलेश. ओ वॉट डिलिव्हरी! नक्कीच एट्स इट इज आउट. काय चेंडू होता, भन्नाट वेग होता, वेगाचा बादशाह सवार झालेला होता. आणि नक्कीच मी म्हणेल दीपवीर इथं गोलंदाजी खरोखर मी म्हटली होती, जैसे बोले तसेच चाले. आणि तसेच झालं, मी जसं बोलत होतो तसंच झालं. गोलंदाजीचा इथं धबधबा पाहायला मिळतोय. बोलायचं झालं तर बोलावे तसेच चाले, त्याची वंदुया पावले. क्रियाविन वाचलता व्यर्थ. नक्कीच क्रिया कार्य कर्म करून दाखवतो हा गोलंदाज. कारण बोलावे तसे चाले, मी म्हटलं तसंच त्यांनी केलं. आणि क्रियाविन वाचलता व्यर्थ होणार नाही. नक्कीच त्यांनी कार्य कर्म केलं आणि नक्कीच त्याचं यश त्याला मिळालंय. विकेटचं पतन होतंय बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते ती सहा या अंकावर. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये तुलई या संघाची. खूपच नैराश्याचं वातावरण असेल त्यांच्या डगआउट मध्ये. रोशन नवीन फलंदाज हो नक्की स्वतःला शपल करून खेळले, परंतु शत्रुक्षण इनफील्ड मध्ये अप्रतिम पाहायला मिळतोय. एक सिंगल सिद्ध, एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुन्हा आकार घेतेय. धावसंख्या येते सात या अंकावर. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये संत गतीने चाललेला सामना. आजच्या दिवसामध्ये बघितलं तर खरोखर धावपट्टी एक फलंदाजीसाठी नाही तर गोलंदाजीसाठी अनुकूल ठरते. पोषक वातावरण निर्माण झालंय. धावपट्टीचा वेग बघितला तर खरोखर गोलंदाजाला एक माफक करून देतोय. ज्या प्रकारे चेंडू तर गॅदर केला जातोय, रिलीज केला जातोय. नक्की स्विंग आउट स्विंग ऑफ कटर. आणि खरोखरच स्लोअर पिचचा चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाजाने यश मिळालंय. आणि नक्कीच त्याची चुणूक दाखवून दिली या धावपट्टीने. ही धावपट्टी आतापर्यंत अनुकूल ठरते ती गोलंदाजासाठी. आणि त्याचं खरोखरच जिवंत मृत्यूवंत उदाहरण बघायला मिळालंय. गोलंदाज आतापर्यंत पाहतो आपण निकेशला निलेशला. आणि खरोखरच एक सुवर्ण चेंडू पाहायला मिळाला धावसंख्या धावपटावर सात. प्रेक्षकांना विनंती आहे मैदानाच्या बाहेर यायचे. प्रेक्षक समोर लेन करून बघा. प्रेक्षक प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाहेर जायचंय, सामन्यामध्ये व्यत्यय नकोय. स्वयंसेवक आपल्याला विनंती आहे प्रेक्षकांना बाहेर घ्या. प्रत्येक चेंडूची किंमत इथं प्रत्येक फलंदाज गोलंदाजाला मोजावी लागतीये. कल्पेश गायकर कुठे असाल तर आपण या समालोचन कक्षामध्ये यायचंय. तिसरं षटक पाहतो गोलंदाजा मार्कवर. हो नक्कीच फटक्यात ताकद होती, परंतु एक सिंगल, एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या पुन्हा पाहायला मिळते. एक या अंकाने पुढे सरसवते. धावसंख्या ती आठ. निकेश ज्या निकेशने पहिलं षटक आता होत, एक बहुमूल्य दोन विकेट्स त्यांनी बहाल केले होते आपल्या षटकामध्ये. तोच निकेश पुन्हा सांघिक तिसरं षटक घेऊन मैदानामध्ये आमच्या समोर एंड कडून येतोय. समोर सॉरी पॅव्हिलियन कक्षामधून जातोय. फुटोकचा वापर केला, स्टेप ऑफ केले, चेंडू हवेमध्ये. बाहुया शतरक्षक जज करेल का. नक्कीच वन बाउट चेंडू मला वाटतंय निघून जातोय आउटफील्ड मध्ये. आणि तत्पूर्वी पाहूया डीप बॅकवर्ड स्क्वेअरचा शतरक्षक थोडं जज करण्यामध्ये अयशस्वी झाला. चेंडू निघून गेला आणि इथं धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत होती दहा या अंकावर. दुहेरी अंकामध्ये प्रस्थान घेताना तुलई संघ तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये.
सॉरी दोन नक्की चांगला कौन कॉल होता आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळाला। दहा या अंकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते। नक्कीच जखडून ठेवण्याचं काम केलं आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजी इथं होतीये निकेतच्या रूपानं, ज्याने पहिलं षटक आतलं होतं त्याप्रमाणे दुसरं षटक तिसरं षटक संघासाठी स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले। पूर्णपणे फुटवरचा वापर करतोय, वारंवार चांगला अँगल घेतोय आणि सुरेख गोलंदाजी। ओपकटर चेंडू होता, खूपच वेगवान चेंडू निघून जातोय पंचांकडे। मला वाटतं मी म्हणलं क्लाउड ऑफिल करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज दाद मागतोय परंतु पंच तटस्थ पंच नावाजलेले नावारूपाला आलेले पंच आपल्या कौशल्याचा वापर करतात। नक्कीच एस हा चेंडूचा कौल होता, खरोखर अप्रतिम दाखवलाय आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली। धावसंख्या अजूनही या मैदानामध्ये या स्कोरबोर्ड वर पाहतोय पण 10 या अंकावर सॉरी 11 या अंकावर पाहायला मिळते। ओलेक्स अक्रॉस लाईन ने चेंडू फाईन लेस केलो, हो काय फिल्डिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, खरोखरच आउटफील्ड वेगवान असताना सुद्धा आपल्या वेगाचा वापर केलाय। नक्कीच धावत वेगात आणि वन बाउंड चेंडू फील्ड केली जाते। पाच चेंडू पाच चेंडू झालेले दादा, पाच चेंडू झालेले। पहिला चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा, तिसरा डॉट डिलिव्हरी, चौथा डॉट आणि त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर एक पाच चेंडू झालेले। पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा, तिसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू, चौथ्यावर निर्धाव आणि पाचव्या चेंडूवर एक सिंगल। अकरा धाव कल्पेश गायकर आपण कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय। नक्कीच थोडस स्कोरर मध्ये व्यत्यय आलाय, दिलगिरी असावी। हो नक्कीच सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडू, तीन षटकांचा वाजवी खेळ पाहायला मिळाला आपल्याला। अकरा धावा धावपटावर असताना तुलई संघाकडून कौन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले। तो षटक मार्गस्थ असेल निखिलच्या रूपाने, तीन षटकांचा वाजवी खेळ बघितला तर 11 धावा या तुलई संघाचे आपण स्कोर बरोबर पाहतोय। तर उल्लास आणि रोशन मैदानामध्ये तुलई संघाकडून लवकर लवकर स्पीड अप द्यायचे पंचांना सुद्धा विनंती आहे, कारण सामना दुसरा आपण या मैदानामध्ये एन्जॉय करतोय। जाऊया मैदानामध्ये, चौथं षटक मार्गस्थ आहे ते निखिल, एक सिंगल दुसरे सिंगल आणि मला वाटतं नक्कीच गुड बॅटिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळेल। खरोखरच पहिली सिंगल त्यानंतर एक तेज तरार सिंगल अशा रीतीने दोन धावा इथे कन्वर्ट केल्या मी म्हणले तुलाई संघाने, धावसंख्या पुढे निघून जाते, धावसंख्या ती 13 या अंकावर पाहायला मिळाली। खूप सुरेख कॉन्ट्रीब्युशन दिले मला मी म्हणले मागील चेंडूवर, पुन्हा सुरेख एक्रॉस लाईनने चेंडूला उडवलं, चेंडू हवेत आहे पाहूया नक्की जज करेल का, यस इट इज आउट। खूप अप्रतिम असं आउटफील्ड वेगवान होती, चेंडू हवेमध्ये होता, नक्की चेंडूला गॅदर करायचं होतं आणि चेंडू आतामध्ये जाऊन विसावतोय। तत्पूर्वी एक विकेट पाहायला मिळते आपल्याला रोशनच्या रूपानं या मैदानामध्ये बॅक टू पॅव्हिलियन। हो नक्की शॉर्टफिट डिलिव्हरी होती, चेंडू पुश केला वन डाउट, चेंडू फरार होईल मला वाटतं, परंतु क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल। अप्रतिम क्लासिक फलंदाजी, तरी सुद्धा चेंडू निघून जातोय, अफलातून फटका निघतोय तो चौकार। सीमारेषा बाहेर चार धावेसाठी, धावसंख्या 17 या अंकावर पाहतोय, काय बॅटिंग पाहायला मिळाली उल्लास आणि त्यानंतर विचार केला तर नवीन फलंदाज निर्णायक डॉट डिलिव्हरी कमबॅक करताना पुन्हा एक चेंडू चौकार त्यानंतर शून्य अशा रीतीने मी म्हणे डॉट डिलिव्हरीची सांगता करून देतोय निखिल। पुरामुळे आखो टप्प्याचा वापर करतोय आणि चेंडूला पुन्हा दिशा दिले, वन बाउट चेंडू फरार होईल का, नक्कीच वन बाउट चेंडू चौकार, वायडिक्स लॉगनला चेंडू वन बाउट फरार होऊन जातोय सी मारेशल। जांबुडे आणि डोंगर नवे या दोन संघांमध्ये असेल स्लोअर पिच चेंडू होता, थोडासा स्लाइस केलाय स्वतःला
सिद्ध केले आहे, परंतु मी म्हणले एक सिंगल येते काय तेज तारा रन अप आहे आणि खरोखरच गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. रनिंग सुद्धा तेवढ्याच ताकदीने इथे खेचून काढतोय फलंदाज. आणि धावसंख्या उल्हास जो सलामीला आलेला उल्हास अजूनही मैदानामध्ये असताना तुलाई संघाचा धावसंख्या येते 23 या अंकावर पाहतोय. खरोखरच सुरेख षटक पाहायला मिळालं, जे चौथं षटक होतं धावांचं इथं म्हणे वर्षाव झालेला आहे. चार षटकांचा वाजवी खेळ बघितला, 24 चेंडू 23 धावा. बेस्ट ओव्हर प्रोग्रेस करेल गोलंदाज. एक निर्णायक षटक असेल, 24 चेंडू 23 धावा. राकेश गोलंदाजा मार्गवर असेल. नक्कीच मी म्हणले यंगस्टर आहे गोलंदाज, परंतु विश्वासाने आत्मविश्वासाला एक तडजोड असेल, आत्मविश्वासाने गोलंदाजी करणार करेल आहेत, कुठली शंका नाही. धावूया ओवर द विकेट. हो काय चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, परंतु चेंडू काहीसा ऑफकटर बाहेर निघतोय. नक्कीच येस, इट इज वाईट. खरोखरच मी म्हणाले बघा एवढं यंगस्टर कमी वयाचा खेळाडू, मॅक्झिमम मिनिमम वय जर बघितलं दिपवीर तर नक्कीच 18-19 वर्षाचा खेळाडू, परंतु तो वेगावर स्वार होतोय आणि आपल्या वेगाचा वापर करतोय. हो नक्कीच स्लोअर पिच केलाय चेंडू, बाहुया शॉर्ट पिच चेंडू फुल केलाय आणि मिसअंडरस्टँडिंग. एक सिंगल्स येते दुसऱ्या धावेला आकार आणि 2 धावा इथं पाहायला मिळाला. धावसंख्या होती ती 26. खरोखरच पहिला चेंडू ऑफकटर, त्यानंतर स्लोअर पिचिंग केली, शॉर्ट पिच चेंडू आणि त्यानंतर दुसरा पुन्हा एक नवीन चेंडू घेऊन जाईल राकेश. खूप अप्रतिम असा एक वेगवान गोलंदाज, नक्कीच आपल्या वेगाचा वापर करताना इथे पाहायला मिळतोय. डोंगर नवे आणि जांबुड्डे या दोन्ही उभय संघातील कर्णधार आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचे, या नाणेफेकीचा विचार केला जाईल. जाऊया मैदानामध्ये ओव्हर द विकेटला. हो नक्की चेंडूला एक दिशा दिली आहे, खरोखर शपल होऊन खेळलेच आणि पाहूया एक सिंगल सेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळती आहे 27 धावा. पाचवं षटक मार्गस्थ असताना या धावसंख्येला विचार केला तर धावपट्टी मी म्हणला आतापर्यंत अनुकूल ठरली ती गोलंदाजीच्या रनअप मध्ये. नक्कीच दुसरा सामना इथे एन्जॉय करतोय. धावसंख्या अजूनही लो मार्जिन मध्ये पाहायला मिळाली आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना राकेशच्या गोलंदाजी हो फुलर लाईनचा चेंडू होता, शफल होऊन खेळले, परंतु एकच सिंगल दुसऱ्या धावेला आकार येईल का. आणि नक्कीच चांगला कौल मी म्हणेल पाहायला मिळाला, 2 फलंदाजांच्या कोट्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन होतोय. धावसंख्या 29 या अंकावर पाहायला मिळते, 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगलेला एक सुरेख संगम. खरोखरच दाद द्यावी लागेल या गोलंदाजाची, एवढ्या कमी वयामध्ये चांगलं कौशल्यपणा लावतोय, चांगला अँगलचा वापर करतोय. निर्णायक षटक पडतो, निर्णायक षटक आपल्या गोलंदाजीच्या मार्गस्थ असताना आपलं कमबॅक करतोय राकेश. पूर्ण आखो टप्प्याचा चेंडू होता, नक्कीच बीट करण्यामध्ये यश येत आणि डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. हो काय गोलंदाजी, वाखाण्याचा गोलंदाजी होते, खरोखर टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे. एवढ्या कमी वयामध्ये एवढा वेगाचा तेज तरार बादशाह आपल्या वेगावर स्वार होतोय. निर्धाव डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते या मैदानामध्ये डोंगर नव्या गावामध्ये. जाऊया तुलाई विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट मध्ये पाहतोय आपण हा संघ पिंपलगाव. हो नक्कीच एक्झिट केलाय फटक्याला, दिशा दिली आणि षटकार लॉंग लॉंग बिगावे, इट्स आउट ऑफ द पार्क. यस डीजे भर वाढते, धावसंख्या होती ती
35 नक्कीच राकेशला मी म्हणे कॅश पाहिजे. तर विकेट जर आला तर कैलास लाटे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश पाहिजे झालाय. बघा अजूनही संधी चालून येते मी म्हणेल राकेश या गोलंदाजासाठी. हो नक्कीच यस इट इज आउट. आणि त्या विकेटला जे 501 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं होतं ते रनआउट मध्ये विकेट मिळालेली आहे, परंतु विकेट मंडळामध्ये नाही तर कॅश प्राइज मंडळामध्ये जमा आहे. मोबदल्यामध्ये 36 धावांचं आव्हान असेल ते पिंपळगाव या संघाला. तर त्वरित शतरक्षण लावून घ्या. तुलाही संघाला विनंती असेल आपण शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये लवकरात लवकर या मैदानामध्ये प्रस्थान घ्यायचे. डोंगर नवे विपक्ष जांबुर्डे या दोन संघांमध्ये दोन्ही संघांना विनंती होती आहे नाणेफेकीसाठी आपण यायचे. नक्कीच सन्माननीय लाटे सरांनी जे 500 रुपयाचा कॅश प्राइज ठेवलं होतं तो राकेश या 500 रुपयाचा कॅश प्राइजचा मानकरी होतोय. नक्कीच आमच्या व्यासपीठात असलेले मंडळाचे सदस्यांना विनंती करतोय आपण त्यांना कॅश प्राइज देऊन त्यांना गुणगौरव करायचंय. दीपवीर आपण 500 रुपये देऊन या गोलंदाजाचं नक्कीच मनोबल वाढवायचंय. खरोखरच एवढ्या कमी वयामध्ये 17-18 वर्षामध्ये या गोलंदाजाचा एक वेगाचा बादशाह एक नवीन उन्मुक्त हिरा या पिंपळगावासाठी चांगला गोलंदाज ठरतोय त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आज या व्यासपीठावर आम्ही त्यांना नक्कीच दिलंय. जाऊया मैदानामध्ये लवकर लवकर शतरक्षणच्या व्यूहरचनेमध्ये यायचे ते तुले या संघाने. पहिला सेशन बघितला तर 5 ओव्हरच्या मोबदल्यामध्ये 35 धावा 36 धावांचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल विजय संपादन करायचं असेल तर. डीजे चला नाण्यापैकीसाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. यानंतर होणारी पहिल्या फेरीची तिसरी आणि महत्वपूर्ण निर्णायक लढत जांबुर्डे आणि त्यांच्या विरुद्ध डोंगर नावे. 36 धाव्याचं लक्ष आहे दुसऱ्या सत्रामध्ये पिंपळगाव या टीमला. पहिला सामना पहिला लो स्कोरिंग अगदी 28 धाव्याचं टार्गेट सेव्ह केलं मनोज पतारे अँड कंपनी अर्थातच जयनमन बिरवाडी या संघानं. आणि त्यानंतर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत जिथे 36 धाव्याचं लक्ष आता विजयासाठी पूर्ण करायचं आहे. येणाऱ्या 30 बॉलमध्ये खेळत असताना तुले टीमच्या विरुद्ध वायजी स्पोर्ट्स पिंपळगाव या टीमला. ओपनिंग प्लेयर सध्याच्या घडीला मैदानाकडे निखिल आणि त्यांच्या साथीने निलेश ही सलामीची जोडी. 36 धावायचं लक्ष आणि या लक्षाचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी सध्याच्या घडीला खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना. तर रविराज जांबुर्डे संघाच्या कर्णधाराच्या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नाणेफेक इथे संपन्न करूयात आपण. इनिंग सुरू होते बॉलिंग ट्रॅक वरती. विलास ओल्डी गोल्डी क्रिकेटर ज्यांच्याकडे नेहमीच अनुभवी खेळाडू म्हणून पाहिलं जातं आणि या मैदानामध्ये त्यांचा ग्राफ देखील बघून चांगला आहे. पाहायचं कशा पद्धतीने ते स्टार्ट करतील तुले टीमसाठी या लो स्कोर मॅच मध्ये.
चांगल रंगेल हे बैटल। पहिलाच बॉल फुलर लेंथ आडवा बॅटने ते टर्न केला, फिल्डर आहे डीप मध्ये मिडिकेटच्या दरम्यान, चांगली फिल्डिंग, सीमारेषेच्या नजदीक पहिल्याच टीम मध्ये बॉल अडवलं गेलं आणि तोपर्यंत एक धाव इथे ऍड होत असताना इंडिव्हिज्युअल काउंट आणि त्याचबरोबर टीमचं खातं देखील आता इथे खुलं करत असताना बॅट्समन निखिल, टार्गेट छोटं आहे त्यामुळे छोटे छोटे टार्गेट सेट करत असताना तुम्हाला त्या विजयाच्या दिशेच्या मार्गक्रमण करायचं असेल तर पार्टनरशिप इथनं बिल्डअप करावी लागेल आणि तोच प्रयत्न पहिल्या बॉलवरती करत असताना। शपलून फटका सजवण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड लेग स्टिक, अंपायर सिग्नल इट इज वाइड, दिशा खराब होती आणि पंचांनी आता तेच इथे पाहिलंय, एक्स्ट्रा रन बहाल करत असताना विलास, या अतिरिक्त धावा तुम्हाला रोखाव्या लागतील जेव्हा मध्ये तुम्ही टार्गेट डिफेंड करत असता। प्रदेश षटकामागे जर पाहिलं तर सात धाव्याची सरासरी आणि अशा परिस्थितीत एक्स्ट्रा रन तुम्हाला मार्क ठरू शकतात। टीमची टोटल पुढे सरकली आहे 2 आकड्यावर। फुलर लेंथ होता यावेळेला देखील पंचांकडे, पुन्हा एकदा आशाळभूत नजरेने पाहिलं जातं, यस इट इज व्हाईट, लागोपाठचा हा दुसरा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आता ऍड होत असतं आणि टीमचा धावफलक या अतिरिक्त धाव्याच्या साधेनं पुढे पोहोचलंय ते म्हणजेच 3 आकड्यावरती। दिशा कुठेतरी भरकटत आहेत, गती अतिशय योग्य आहे परंतु नियंत्रण नाही आहे आणि त्याचा फायदा त्याचा ॲडव्हान्टेज मिळतंय वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव या टीमला। फुल टॉस होता, लेग स्टिक सोडून चालला चेंडू आणि येतोय तो लागोपाठचा तिसरा व्हाईट बॉल, कॉन्फिडन्स आता इथे गमावलाय गोलंदाज विलासनं, ज्या पद्धतीनं सुरुवात व्हायला हवी होती त्या पद्धतीनं सुरुवात करण्यामध्ये ते पूर्णपणे अपयशी ठरलेत आणि त्याचा फायदा त्याचा ॲडव्हान्टेज त्याचं बेनिफिट मिळत आहे ते म्हणजे तो वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव या संघाला। लागोपाठची तिसरी अतिरिक्त धाव धावफलक जाऊन पोहोचलंय ते 4 या धावसंख्येवरती। ऑन साइडला बिगिट केल्या, लॉफ्टेड इट, लॉंग बॉलला क्षेत्र खाली आहे, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय बट त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि अखेर आता हा चेंडू ओलडतोय सीमारेषा, बॉल मैदानाच्या बाहेर होतोय फरार, हा येतोय चौकार। चांगला स्ट्रोक पॉवर प्ले मध्ये हाफ वॉली करत असताना ड्राइव्ह केलं मिडॉनच्या डोक्यावरून आणि 4 धावेनं आता मात्र टीमचा धाव फलक पुढे पोहोचत असताना 8 धावा धावफलकावरती। आठ धाबा धावफलकावरती फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम बोथ बॅट्समन, स्वप्नवत कामगिरी, 36 धाबेचं लक्ष समोर असताना प्रशंसनीय सुरुवात या मॅच मध्ये। बॅकफुट देऊन कट केला हा बॉल, सिली कव्हरला फिल्डिंग थोडीशी खराब झाली, जोपर्यंत बॅकअप देईल मिडअपच्या दरम्यान फिल्डर तोपर्यंत 1 रन आता सहजरित्या कंप्लीट होत असताना सिंगल टीमचं धावफलक पुढे पोहोचलंय, स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 9, ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे। आतापर्यंत 3 व्हाईट बॉल, 1 चौकार, 2 सिंगल, एकंदरीत 3 बॉलचा स्पेल कंप्लीट करत असताना विलास आतापर्यंत थोडीशी मागडे ठरतायत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये। बॅकफुट देऊन हुक केला, देखना स्ट्रोक, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर फक्त दिशा देत असताना बॉल पाठवून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा येतो दर्जेदार चौकार। आता वाढल्या प्रतिहल्ला करत असताना निघेल 4 धावेनं टीमचा धावफलक पुढे पोहोचले, 13 रन ऑन द बोर्ड, 13 धावा धावफलकावरती, सलगच्या 3 चौकारण करता कैलाजी लाटे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज, फलंदाजाला देखील इथे संधी निर्माण झाली आहे, स्टील 2-2 गो। ऑन साइडला जबरदस्त फटका, एलिमिनेशन मिळालंय फिल्डर बॉलच्या पाठीमागे पण चेंडू वेगानं निघून चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय तो लागोपाठचा दुसरा चौकार। हा दुसरा चौकार आणि टीमचा धाव फलक वेगाने आता पुढे पोहोचत असताना धावसंख्या भरत असताना फुलत असताना जाऊन पोहोचली होती 17 धावसंख्येवरती फ्लाइंग स्टार्ट। 36 धाव्याचं लक्ष तुमच्या समोर, 17 धावेची सलामी भागीदारी म्हणजे मॅच मध्ये हावी ठरली आहे, वरचढ ठरली आहे टीम वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव। बॉलिंग मध्ये कमालीची कामगिरी केली होती निखिलला आणि आता तोच परफॉर्मन्स देत असताना बॅटच्या माध्यमातून बॅकफुट देऊन हलक्या त्यानं फक्त पंच केला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला 1 रन तिथे कंप्लीट, गॅप शोधू शकले नाहीत त्या कारणास थोडेसे नाकोश आहे स्वरावरती, परंतु 1 धाव तर या बॉलवरती नक्कीच मिळेल। ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला, 18 रन आता स्कोरबोर्डवर, मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स आहे, येणारे 4 षटक अर्थात 24 बॉल आणि विजयासाठी अजून आवश्यकता आहे ती 18 धावसंख्येची।
यात पहिल्या फेरीची तिसरी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण लढत संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं लक्ष ज्या सामन्याकडे लागले तो सामना आपल्या भेटीला येतो. रविराज ब्लास्टर्स जांभरुडे आणि त्यांच्या विरुद्ध घातक इलेव्हन गावदे पोर्ट्स डोंगरनावे. पाच षटकांची लढत यजमान संघ आणि त्यांच्या विरुद्ध शेजारील संघ अशी लढत तुम्ही पाहू शकता. पाच षटकांचा महत्त्वपूर्ण सामना. तर घातक इलेव्हन गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे संघाच्या कर्णधारानं नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले, पाच रन दिले ते रविराज ब्लास्टर जांभरुडे या टीमला. दोन्ही संघांनी यानंतर सज्ज राहायचं. तर जामगर संघा जी जामगरे सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीने मनापासून हार्दिक सरचे स्वागत. नाव मूव्ह इन टू द ग्राउंड. पहिल्या ओव्हर नंतर 18 रन आणि आता 24 बॉल 18 रनचं इक्वेशन घेऊन सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी तयार झालाय. बॉलिंग मार्क वरती बॉलर मंगेश हायवे इन कडून तो बॉलिंग करतोय. शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न. बॉलच्या लाईन पासून थोडेसे बाजूला गेले, थोडा खाली राहिला हा बॉल जो बाउन्स अपेक्षित होता स्ट्राइकिंग एंडवरती बॅट्समन निखिलला, तो बाउन्स या बॉलला मिळाला नाही आणि त्यानंतर विकेट किपर इन ऍक्शन मध्ये बॉलला गॅदर करत असताना डॉट बॉलला स्पीडला सुरुवात करत असताना डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग या मॅचमध्ये तुम्हाला करावे लागेल. कारण जे कौशल्य तुम्हाला आजवायचं होतं पहिल्या षटकामध्ये तिथे कुठेतरी पिछाडीवरती आले आणि आता या मॅचमध्ये जर शिरकाव करायचं असेल तुलई या टीमला तर अचूक टप्प्यावरती आणि विकेट टेकिंग बॉलिंग आता या मॅचमध्ये करणं त्यांच्यासाठी बंधनकारक असेल. 18 धावा दाफलकावरती सुरुवात तर डॉट बॉलनं केली दुसऱ्या ओव्हरची. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या संख्येमध्ये. बॅकफुट देऊन हुक केलाय. दिशा देत असताना फायलेकच्या क्षेत्रक्षकाला संधी नाहीये. बॉल घरंगरत निघून चालला डीप फायलेक बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील येतोय मोक्याच्या क्षणाला नेत्रदीपक स्ट्रोक चौकार. टीमचा धावफलक वेगाने पुढे पोहोचत असताना 9 डबल डिजिट डबल फिगर 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती काउंटर अटॅक सुरू आहे तो मैदाना म्हणजेच बॅट्समन निखिलच्या माध्यमातून निलेशच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून येणारा हा तिसरा चौकार आणि सध्याच्या घडीला चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करत असताना वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव या टीमसाठी तुळईच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या फेरीची ही दुसरी लढत. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन कट केला, शॉर्ट बॅकवर पडला, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी अँड एसिडीज संधीचं सोनं. विकेट किपरचं कार्य चांगलं राहिलं. पहिल्या सटेमध्ये थ्रो त्यानं गॅदर केला आणि त्यानंतर आता यष्टी देव उखाडली आहे. फलंदाज होतोय धावबाद निलेश बॅक टू द पवेलियन आणि आता पहिला धक्का पोहोचत असताना बावीस या धावसंख्येवरती हा पहिला धक्का पोहोचलाय. कॉलिंग चुकलं त्या ठिकाणी, प्रॉपर संवाद साधताला नाही दोन्ही फलंदाजांना आणि आता अखेर आता इथे पहिलं सुयश मिळत असताना तुलई या टीमला. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन हा पांपूल ट्रेडमार्क शॉट पेटर्न शॉट फ्रॉम विजय आणि चेंडू निघून चाललाय मिडिकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. कॉन्फिडन्स स्टार्ट अँड फ्लॅटेस्ट स्टार्ट बाय विजय ऑन व्हेरी फास्ट डिलिव्हरी. षटकारांना त्यांना इथे इंडिव्हिज्युअल काउंट ओपन केले. टीमची टोटल पुढे पोहोचते 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती या वेळेला देखील आडव्या बॅटनं प्रहार जरूर झाला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये, एक रन तिथे कंप्लीट. नॉन स्ट्राइकिंग गेटवर चांगला थ्रो
सिंगल न टीम ची टोटल पुढे पोहोचेल 29 रन ऑन द बोर्ड 29 धावा धाव फलकावरती अजून 7 धावेचं माफक लक्ष आता या सामन्यामध्ये गाठायचं आहे ते म्हणजे वाजी स्पोर्ट्स पिंपल गाव या संघाला बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग बॅटच्या अगदी टोईंट वरती आदला हा चेंडू आणि आता शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चांगला झेल तिथे टिपत असताना फलंदाज होतोय बाद हा दुसरा धक्का पोहोचतोय वाजी स्पोर्ट्स पिंपल गाव या टीमला चला बॅट्समन थोडी घाई करायची बॅट्समन लवकरात लवकर पॉपिंग क्रीज मध्ये यायचंय आपण अधिकचा वेळ खर्च करू नका यानंतर होणारी लढाई रविराज ब्लास्टर जांभरुडे आणि त्यांच्या विरुद्ध घातक इलेव्हन गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे डोंगरनावे संघाचे सर्व खेळाडू रिक्वेस्ट आहे कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला एकत्र व्हायचंय नाणेफेक जिंकून डोंगरनावे संघानं क्षेत्र रक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय 5 रन दिलंय ते म्हणजेच प्रतिस्पर्धी जांभरुडे या संघाला 29 रन ऑन द बोर्ड 29 धावा दाफल कावरती दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय हे तिसरं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सध्याच्या घडीला कॅप्टन आता जबाबदारी आणि बॉल इथे सोपवलाय तो म्हणजे टुले टीमच्या माध्यमातून विलासच्या हातामध्ये उल्हासच्या हातामध्ये ट्वेंटी नाईन रन ऑन द बोर्ड 29 धावा दाफल कावरती न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इंटर इन टू द ग्राउंड ऍट बॅटिंग ऑर्डर नंबर 4 ऑन नॉन स्ट्राइकिंग एंड प्रवीण सामर जातील स्ट्राइकिंग एंड वरती विजय ऑन साइड ला बिग हिट परफेक्ट मिडल ऑफ द फील्डर जज करतोय आणि अखेर आता त्याच्या हाताला घासून हा बॉल निघून चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो षटकार स्टील 1-2 एका धाबेची अजून आवश्यकता आहे विजयच्या बॅट मधून येणारा हा डावाचा दुसरा षटकार चांगली बॅटिंग करत असताना इम्पॅक्ट काय असतो शॉर्ट बट स्वीट इनिंग इथे साकारत असताना 35 रन स्कोरबोर्ड वर ऑन साइड ला आणखीन एक जबरदस्त फटका येस इट इज आणि ह्या वेळेला मात्र डिस्टन्स क्लिअर करता आला नाही आणि फलंदाज होतोय बाद विजय बॅक टू द पॅवेलियन प्रोसिजर्स टू बी कंप्लीटेड कारण एक धाव फक्त दूर आहे विजयापासून तो म्हणजे संघ पिंपल गाव गोलंदाजांनी केलेली कामगिरी स्तुतिमय स्टार्ट दिला निखिलला आणि फिनिशिंग टच दिला विजयनं वाकबगार कामगिरी या मॅच मध्ये करत असताना वाजी स्पोर्ट्स पिंपल गाव हा संघ यावेळी आउट साइड ऑफ स्टिक पिचिंग अंपायर सिग्नल इट इज वाइड हँड एस इट इज मॅच इज फिनिश आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रा धाबेच्या साथीने संघ विजयी झालाय वाजी स्पोर्ट्स पिंपल गाव वेल प्ले पॉज अँड हार्ड लक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीनं तुळई संघाचं देखील मनापासून हार्दिक आभार आणि त्यांच्या विरुद्ध जांभरुडे रिक्वेस्ट असेल जांभरुडे संघाला खेळाडू कक्षामध्ये आपण जायचंय आणि त्याचबरोबर डोंगरनावे संघाला आपलं क्षेत्ररक्षण सज्ज करायचं आहे और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।